5.94 पीएमसी पाणी जे आज आहे ते पूर्ण संपलेलं आहे, त्यामुळे पाणी त्यांना आता देता येणं शक्य नाही. तर एवढा आमचा विरोध आहे म्हणजे त्यांनी आता इकडे यूज दे. आता एवढा लोकांचा विरोध बघितल्यानंतर त्यांनी यामध्ये इकडे येण्याचं धाडस करूच नये, योजना दाबवण्याचा प्रयत्न करू नये. गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादने, चव आहे कोल्हापुरी, गोकुळ लई भारी. आलेला तीव्र झाला तो जिल्हाधिकारी जमीन मोजण्याचे आदेश दिले. वास्तविक मी सातत्यानं पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होतो. ज्यावेळा ही योजना मुंबईला गेली त्यांनी पाणी उपलब्धतेचा दाखला त्यांनी दिला होता, अद्याप पाणी परवाना दिलेला. त्यामुळे जोपर्यंत ते पाणी परवाना देणार नाही तोपर्यंत ही योजना कोणत्याही प्रतीत सुरू करता येणार नाही. आता ह्या योजनेला जरी मंजुरी शासनाने दिली असली तरी आपल्या सर्व लोकांच्या उठावामुळे विरोधामुळे ही योजना मुळातच इचलकरंजी शहराची चौथी योजना. पहिल्यांदा पंचगंगा नदीमधून त्यांनी योजना दिली, नंतर कृष्णेत दोन नंबरची योजना आहे, नंतर आता वारणेत आणण्याची योजना केली आणि ही चौथी. कृष्णेचं पाणी काय प्रदूषित नव्हतं पण ती योजना का त्याची परिपूर्ण झाली नाही? मग वारणेनं का पाणी, वारणेचं तर पाणी अतिरिक्त आहे, तिथे तर कालवे न काढण्याचा निर्णय घेतलेला. आपल्याकडे तर संपूर्ण कालवे जवळजवळ डावा सोडा तर पूर्ण होत आलेले आहे. आणि म्हणून जो त्यांचा आता परवा जाहिरात देऊन त्यांनी जो मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा उल्लेख मला वाटतं आकडेवारीनं बाबांनी सांगितला की पिण्याच्या पाण्यासाठी 5.94 टीएमसी पाणी आणि शिल्लक पाण्यामधून आम्ही नेतोय त्यांचं गृहित दिसतंय. कुठेतरी गृहित दिसलेलं नाही त्याचा उल्लेख बाबांनी केला की ही लोकसंख्या वाढत जाणार आहे. आता आमच्या ज्या योजना आहेत विशेषतः कमांड मधल्या त्यांची लोकसंख्या वाढणार आहे. आज 40 लिटर पर हेड पाणी देत होतो, आता 70 देतोय आपण. आणि महानगरपालिका महानगरपालिकेला 120 लिटर द्यायचं आता धोरण आपला आहे. यामुळे पाणी पिण्याचं हे 5.94 कधी संपलेलं आहे आज मुळात केलं याच्यावर आपला आक्षेप आहे. 5.94 पीएमसी पाणी जे आज आहे ते पूर्ण संपलेलं आहे, त्यामुळे पाणी त्याला आता देता येणं शक्य नाही. ही भूमिका आपली आमची असली पाहिजे. कारण त्यांचा आकडा दिसतो आता काल जाहिरात जी आलेली आहे त्यामध्ये त्यांचा बोर्ड दाखवण्याचा विषय तो दिसतोय आणि ते कदाचित शासनाला किंवा अधिकाऱ्यांना फसवत असतील. परंतु आता ज्याचा उल्लेख बाबांनी केला याच पाण्याचं आपल्या पिण्याचं पाण्याचं वाटणार आहे, जनावरांचं पाण्याचा त्या आराखड्यामध्ये उल्लेख नाही. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे पाणी जाणार नाही आणि ते आता एवढा आमचा विरोध आहे म्हणजे त्यांनी आता इकडे यूज दे आता बंद करून वारणा आणि कृष्णा हा त्याला चांगला भाग आहे तिथे जवळ आहे त्याला. आणि त्यांनी आता वास्तविक बघायला गेलं तर पंचगंगा नदीचं पाणी प्रदूषित आहे म्हणून त्याला नको आहे. परंतु आता देशातल्या सगळ्या नद्या आता सगळ्या स्वच्छ झालेल्या आहेत, सुंदर झालेल्या आहेत, आता प्रदूषण संपलेलं आहे. त्यामुळे तसा प्रयत्न सुद्धा करायला काही हरकत नाही. परंतु मला वाटतंय आता एवढा लोकांचा विरोध बघितल्यानंतर त्यांनी यामध्ये इकडे येण्याचं धाडस करूच नये, योजना दाबवण्याचा प्रयत्न करू नये. आणि मला वाटतंय लवकरात लवकर आता आपल्याला दोन गोष्टी कराव्या लागतील. मुख्यमंत्र्यांच्या समवेत खासदार साहेब आपल्याला एक बैठक घ्यावी लागेल, कारण ते योजना ही नगरविकास खात्याने मंजूर केली आहे. त्यानंतर त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्या मीटिंगला उपस्थित ठेवावं लागेल आणि ही योजना रद्द करण्यासाठी आपल्याला आदेश करावे लागतील. त्यानंतर दुसरं ही गळती जी आहे याची काळमोडी धरणाची याच्याबद्दल गेल्या वर्षी जवळजवळ 7.5 टीएमसी पाणी त्यांनी सोडून दिलं होतं आणि आपल्याला शेवटच्या महिन्यामध्ये किती मोठा त्रास झाला, कारण पाऊस लाभला अल्निनोमुळे जवळजवळ 1 महिना पाऊस पुढे गेला आणि उन्हाळ्यामध्ये जे वळी पडायला पाहिजे ते पडले नाही, त्यामुळे फार मोठे हाल शेतकऱ्यांनी झाले. ऊसाचं उत्पादनही फार मोठं कमी झालं आणि माळाची तरी ऊस वाढूनच गेली. ज्या गावांना नदीचं पाणी जात नाही तिथे ऊस शिल्लक राहिले आणि म्हणून ऊसामध्ये सुद्धा 15-20% घट यावर्षी आहे.
आता सुद्धा या वर्षी सुद्धा हे धरणं ज्यावेळेला मी विचारलं होतं अधिकाऱ्यांना की तुम्ही एवढी वर्ष आता धरण बांधून पूर्ण झालं ठीक आहे गती थोडी वाढली असेल पण धरणाला धरणाला धोका होतोय हे कुठल्या तज्ञाने सांगितलं तर ईडीने सांगितलं म्हणजे कार्यकारी संचालक कृष्णा फडेच्या की जर धरणाला काय धोका झाला तर तुमची जबाबदारी असं कार्यकारी अभियंत्याला पत्र दिल्यावर बांदिवडेकरांनी पाणी सोडून दिलं साडेसहा आता या वर्षी सुद्धा प्रशासकीय मान्यता नाही तांत्रिक मान्यता नाही 80 कोटी जी त्याला खर्च आहे त्याची सुद्धा आपण तरतूद केली नाही परवा आता विधानसभेत पुरवणी मागणी झाली त्यामध्ये त्याचा समावेश नाही मग आता हे निधी कुठून आणणार आहे नंतर हे कसं होणार आहे याची सुद्धा चर्चा या बैठकीत झाली पाहिजे दादर साहेब आणि हे धरणाची खरोखर गळती काढायची असेल तर सीए पाडवान साहेब त्याला मार्ग आहे नाही असं नाही तर सीए पाडवान मधून ताबडतोबने तांत्रिक मान्यता घेऊन खरोखरच धरणाला धोका होऊ नये असं त्यांचं मतच असेल तर यावर्षी तर निदान गळती काढण्याचं काम पूर्ण झालं पाहिजे नाही तर यावर्षी सुद्धा आपले सर्व शेतकऱ्यांचं 60 MCM पाणी जाणार आहे कारण शेवटी धरण धोका आहे असं जर ते सांगणार असतील आम्ही काही त्यांचे तज्ञ नाही आणि म्हणून याची सुद्धा आपल्याला हे करावं लागेल म्हणजे एक इचलकरंजी जी पाणी जी योजना आहे ती पूर्णपणे बंद करण्याचा आदेश घेणं आणि या धरणाची गळती काढण्याचं तात्काळ या वर्षी काढण्यासाठी नियोजन करणं या दोन गोष्टी आपल्याला कराव्या लागतील आणि या दोन्ही करण्यासाठी आम्ही सगळे नेते मंडळी प्रयत्न करू असा विश्वास मी या निमित्ताने देतो आणि आता इच्छुकांनी कुठली धाडस करू नये अशी त्यांना मी विनंती करतो. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच KK News चॅनेलला सबस्क्राईब करा.